अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निखिल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। नाभिक समाजाचे खेड संत सेना महाराज यांची 583वी जयंती जामनेर शहरातील श्री संत सेना बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ड्युएटी कॉम्प्लेक्स या ठिकाणी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात येऊ। ड्युएटी कॉम्प्लेक्स ते श्री संत सेना भवन पर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या जयंती उत्सवाला श्री संत सेना बहुद्देशीय संस्थेचे सदस्य पदाधिकाऱ्यांसह सर्व नाभिक समाज बांधव तसेच सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची आज जयंती आहे। वैशाख वद्य द्वादशीला त्यांचा जन्म झालेला आहे। सर्व ग्रामीण भागातून व शहरातून जिल्ह्यातून या ठिकाणी सर्व नागरिक समाज बांधव उपस्थित झालेले आहे व ह्या निमित्तानं संत सेना महाराज जयंतीनिमित्तानं सर्व जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातून सर्व समाज आमचा एकत्रित होतो। हे सर्व समाजामध्ये जागृती होती आहे। या विचाराने सर्व समाज बांधव एकत्रित येत आहे व त्या उद्देशानं समाजात जागृती झालेली आहे। संत सेना महाराज जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो व सर्व जामनेर तालुक्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो। बोला श्री संत सेना महाराज की। हा जयंती उत्सव जो आहे संत सेना महाराजांचा, हा आपला आराध्य दैवत प्रत्येक भारतामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उत्सव आनंदानं साजरा केला जातो व सर्व समाज बांधव या उत्सवानिमित्त एकत्र येतात व समाज हिताचे निर्णय घेतात। असा हा उत्सव आपल्याला जे संत सेना महाराजांनी जी शिकवण सांगितलेली आहे त्याबद्दल आपण त्यांचे आदर व त्यांचे विचार आपण जे मानतो हे खरंच समाज हिताचे
निर्णय घेण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरत आहेत असं ह्या संतसेना महाराज निमित्त सर्व जमलेल्या समाज बांधवांना मी जळगाव शहरातर्फे जळगाव जिल्ह्यातर्फे मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देऊ इच्छितो. बोला श्री संतसेना महाराज की जय. या ठिकाणी जमलेला संपूर्ण नाभिक समाज आजचा दिवस खरोखर शहराचा दिवस आहे. आज पुण्यश्री अहिल्याबाई होळकर यांची सुद्धा जयंती आणि आपल्या समाजाचे आराध्य दैवत नाभिक समाजाचे आराध्य दैवत जे संत तुकाराम महाराज यांच्या परंपरेतले जो संत होऊन गेलेले आहेत संतसेना महाराज यांच्या जयंती आज आपल्या या संपूर्ण देशभरामध्ये आपण साजरी करतो. ही जी जयंती आहे जवळजवळ 583 जयंती आज आपण आपल्या जामनेर शहरामध्ये साजरी करतो. ह्या जयंतीनिमित्त आलेल्या सर्व खेड्यापाड्यातून परिसरात लोकांची भेट सर्व समाज बांधव या ठिकाणी या जयंतीनिमित्त सर्वांनी उत्साहात सहभागी झालेली आहे. या जयंती किंवा पुण्यतिथी उत्सवाचा मागचा हेतू असा आहे की सर्व समाज हा एका दोडीत बांधला गेला पाहिजे आणि या विचाराचे आदानप्रदान दुःखदुःख प्रसंगी या ठिकाणी आपण एकत्र येत असतो. त्यानंतर विचारांचे आदानप्रदान होत असते आणि खरोखर समाज या जयंती पुण्यतिथीनिमित्ताने आम्ही समाज जोडो अभियानांतर्गत विविध स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवले आहेत. आमची जी जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ तसेच जामनेर शहर फाउंडेशन संस्थेमार्फत विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून आम्ही विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी असे वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम राबवून समाज उन्नतीच्या मार्गाकडे येण्याचे आम्ही वाटचाल झाली. समाज जोडो अभियानांतर्गत जवळजवळ आमचा 100% हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. यासाठी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत शिंदे तसेच आमचे मार्गदर्शक वसंतराव साळुंखे गुरुजी गुरु शिंदे कैलास भाऊ वाघ जयवंत प्रवते यासारखे पंचकृष्ण आले अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमाचा हातभार त्या ठिकाणी लावला आहे आणि अशाच पद्धतीने आमच्या या कार्यक्रमाची उत्तर प्रगती या ठिकाणी होत चालली. पुण्याशी आणखी एकदा या संतसेना महाराज जयंतीनिमित्तानं मी सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा. ते जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेले जळगाव जिल्ह्यातील समाज मंडळातील प्रमुख अध्यक्ष माननीय कांतीलालजी भाऊ तसेच सचिव वखरे अशा रीतीने या आजच्या या जयंतीनिमित्त त्या कार्य सर्व तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्री संत शेळा महाराजांची जयंती म्हणजे जवळजवळ 583 जयंती आज आम्ही प्रथमच या ठिकाणी साजरी करत आहोत. जयंतीच्या निमित्ताने आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येतो यापूर्वीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलंच आहे आणि खरोखर आहे. समाज संघटक झाला पाहिजे, समाज एकत्र आला पाहिजे, समाजाचा विकास झाला पाहिजे. यातूनच संतांची शिकवण रुजवत समाज सुधारणा होते आणि त्यामुळे समाजाचा आदर्श समाजापुढे ठेवला जातो, नवी पिढी घडवली जाते. आज उद्योग या पाठिंबाचा आहे आणि म्हणून आम्ही सर्व समाज समाजातील जे प्रमुख घटक आहेत प्रमुख नेते मंडळी आहे आज उद्योग ठेवून आम्ही या जयंती साजरा करत असतो आणि त्याचप्रमाणे आमच्या या जयंतीच्या कार्यक्रमाला अनेक देणगीदारांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी देणगी दिलेली आहे. तेथे हरिषदास जन्म घेते आपल्या ह्या भारत देशामध्ये भारत देशातील ह्या महाराष्ट्र प्रांतामध्ये अनेक साधुसंत ऋषीमुनी होऊन गेले त्यापैकी नाभिक समाजामध्ये श्री संत सेना महाराज हे फार मोठे अवलौकिक अशा प्रकारची मी भूमिका होऊन गेली. त्यापैकी सेना महाराजांनी साऱ्या समाजाला नाभिक समाजाला नाही संपूर्ण समाजाला हीच दिशा दाखवली की जीवनामध्ये भक्ती कशी करावी आणि भक्ती करून ह्या देहाची कृतकर्त्यता कशी करावी. ह्या मृत्यूलोका जन्माला आल्यानंतर ह्या देहाची इथली कर्तव्यता काय की जिथपर्यंत भगवान परमात्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत जीवनाची कृतकर्त्यता नाही सार्थकता नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक विठ्ठली आहे. जोपर्यंत परमात्म्याचं दर्शन होणार नाही तोपर्यंत ह्या देहाची इथली कर्तव्यता संपणार नाही. हे महाराजांनी संपूर्ण जगाला ही दिशा दाखवली आणि आपल्या जीवनामध्ये अशी संप्रदायात उत्क्रांती केली की साऱ्या जीवनात परमार्थ करून एक दिवस वाटीत पाणी सभा आबादानी अशा म्हणीप्रमाणे महाराजांनी आपल्या जीवनात भगवान परमात्म्याची प्रगट करून दाखवली आणि प्राप्ती करून दाखवली आणि देवाचं स्वतः महाराजांचं संपूर्ण काम भगवान परमात्म्याने एक दिवस करलं हे भक्तीचं वर्म साऱ्या जगाला शिकवलं असे श्री संत सेना महाराज जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण नाभिक समाज एकत्रित आहे. फार
दिव्य आणि भव्य स्वरूपात हा दिंडी महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराजांच्या चरणारविंदी इतकीच प्रार्थना करतो की प्रत्येक वर्षी हे नाविक समाजाला, संपूर्ण समाजाला अशीच सुबुद्धी देऊन, सद्बुद्धी देऊन प्रत्येक वर्षी महाराजांचा सोहळा आम्हा सर्वांकडून असंच एकत्रित कृतेत निर्माण व्हावो हीच परम महाराजांच्या चरणारविंदी सभास खऱ्या अर्थाने दोन शब्द व्यक्त करतो. साऱ्यांना जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्री संतसेना महाराज जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा. त्यांना हे भवन जामनेर शहराला उपलब्ध करून दिलं गोरगरिबांकरता आणि गोरगरिबांच्या मुलांकरता. त्यांची इच्छा आहे की वरती आपण इंग्लिश मिडियम शाळा काढू असे त्यांनी गिरीशभाऊ महाजन यांनासुद्धा विनंती केली. तर ह्या कार्याला सर्वांना हातभार लावावं समाज बांधवाने. आणि आम्ही मूर्तीकरता आम्ही जे मूर्ती बसवणार आहे ते एकाचीने बसवणार आहे. आम्ही चोडी काढू शहरातून खेड्यातून आमचे पर्वते कंपनी सर्व मिळून आम्ही झोडी काढू वाचत गाजत. त्या झोडीत जेवढी देणगी येईल त्या देणगीप्रमाणे आम्ही ते संत शेणा महाराजांची व तुकाराम महाराजांची पांडुरंगाची मूर्ती आणू असं शास्त्र सांगितलं. म्हणून शास्त्र सांगतं तर माझ्या समाजाला ही सद्बुद्धी शेणा महाराज ज्ञानेश्वर महाराज देव ही मी परमेश्वराचो प्रार्थना करतो. अनेक समाजाचं म्हणजे सर्वांनी दुकानं बंद ठेवून एक दुकानदार संघटनेच्या वतीने मी त्यांचासुद्धा आभार मानतो की सर्वांनी दुकानं बंद ठेवून आज सर्वांची या ठिकाणी उपस्थिती लाभली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा भेटतो तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र. नमस्कार.